वाड़ी पुलिस स्टेशन क्षेत्र में आने वाले एक परिसर में दिनांक 6 नवंबर को एक सेक्स रैकेट का पर्दाफाश किया गया, जिसकी पुलिस ने कार्रवाई कर प्रेस नोट जारी कर अखबारों में खबरें प्रकाशित हुई थी। लेकिन आरोपी ने अपना नाम छुपाकर दूसरा नाम बताने से उस प्रतिष्ठित परिवार की बदनामी होने से परिवार ने वाड़ी पुलिस में सोमवार को शिकायत दर्ज की। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी का असली नाम अमित गौतम जोगी, उम्र 30 वर्ष, ने अपना नाम बदलकर सुनील गौतम चौखानरे व पत्नी का नाम स्वाति सुनील चौखानरे बताया था। लेकिन आरोपी का असली नाम अमित गौतम जोगी व स्वाति अमित जोगी है, दोनों पति पत्नी बताए गए। साई अर्चना अपार्टमेंट में किराए के चौथे माले पर सेक्स रैकेट चलता था। पति पत्नी आरोपी ग्राम नागजरी, तहसील कारंजा, जिला वर्धा निवासी होने का खुलासा हुआ। आरोपी अमित गौतम जोगी के खिलाफ वाड़ी पुलिस ने धारा 177 के तहत मामला दर्ज करने की जानकारी पीआई प्रदीप सूर्यवंशी ने दी। सेक्स रैकेट की खबर अखबारों में प्रकाशित हुई, जिसमें वाड़ी लावा के चौखानरे परिवार की बदनामी हुई। चौखानरे परिवार प्रतिष्ठित है, राजनीति से लेकर सामाजिक कार्य में परिवार हमेशा सामने रहते हैं। चौखानरे परिवार का अस्तित्व है। आरोपी ने किए गए कृत्य के कारण चौखानरे परिवार के सदस्यों का दिल दुखा है। लावा के उपसरपंच महेश चौखानरे ने बताया कि इस खबर से हमारे परिवार की बदनामी हुई, जो गलत है। पुलिस को गुमराह कर हमारे परिवार का नाम लेकर बदनामी करने वाले सेक्स रैकेट का आरोपी अमित गौतम जोगी पर कड़ी कार्रवाई की मांग चौखानरे परिवार ने पत्रकार परिषद में की। पत्रकार परिषद भारत विश्राम चौखानरे वाड़ी लावा चौखानरे परिवार तरफे 7 तारखेला जी घटना घडली, जे देह व्यवसायाबद्दल जे त्यांनी अमित जोगी नावाच्या मुलांनी जे चौखानरे परिवाराचं नाव सांगितलं, सुनील चौखानरे त्या नावाचं खंडन करतो आणि त्यांनी जे चुकीची एफ आय आर नोंद केली वाडी पोलीस स्टेशनला सुनील चौखानरे म्हणून, ते नाव चुकीचं दिलं आणि ॲक्च्युली त्याचं नाव अमित गौतम चौखानरे आहे, अमित गौतम जोगी आहे। त्यांनी जे नावात घोळ केला त्या नावात झालेला घोळा तर दुरुस्ती करून घ्यावं आणि एफ आय आरमध्ये दुरुस्ती करो। तसंच चौखानरे परिवाराची जे बदनामी झाली त्या बदनामीपासून चौखानरे परिवाराला न्याय मिळो एवढी मी विनंती करतो सर्व वाडी परिसरातील पत्रकार संघटनेला। 7 तारखेला जे सोमानगर परिसरात घटना झाली असं आमच्या कानावर आलं आणि त्या आरोपीने आपलं नाव सुनील गौतम चौखानरे असं सांगितलं आणि मग आम्ही सहानिशा केली असता त्या आरोपीचं नाव ॲक्च्युली अमित गौतम जोगी असं आढळून आलं आणि त्यांनी चौखानरे नाव सांगितलं असल्यामुळे आम्ही वाडी दाबा लावा परिसरात जो चौखानरे कुटुंब आहे तो राजनीतिक, सामाजिक आणि व्यावसायिक आणि अशा विविध पदावर सरकारी सेवेत लोक असल्यामुळे भरपूर मोठं कुटुंब, कमीत कमी 500 ते 700 लोक या चौखानरे परिवाराचे एकूण कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाच्या आम्हाला त्या कुटुंबावर या गोष्टीचा परिणाम झाला आणि थोडे मान आमची शर्मेने खाली गेली। त्याच्यामुळे आम्ही आणि चौखानरा तर परिवारातर्फे मी उपसरपंच लावा या नात्याने मी या गोष्टीचं खंडन करतो आणि मी पत्रकार माझे बांधव आणि जे पण सोशल मीडियावर जे पण ती चुकीची पोस्ट व्हायरल झाली त्यात काहीतरी सुधारणा व्हावी, कारण पोलिसांनी सुद्धा आता माहिती घेतली आहे की त्या व्यक्तीचं नाव अमित जोगी मुक्काम कारंजाला, त्याचं गावाचं नाव नागझरी आहे, पोलीस आणि तहसील कारंजा आहे आणि जिल्हा वर्धा आहे, ते पोलीसवाल्यांनी आम्हाला कळवलेलं आहे। त्याच्यामुळे आमची जे नाहक बदनामी त्या परिसरात झालेली आहे म्हणून माझी विनंती आहे सर्वांना, पत्रकारांना आणि सोशल मीडियामध्ये माध्यमांना की या नावात दुरुस्ती करून तुम्ही आम्हाला सहकार्य करावे एवढी विनंती। पत्रकार परिषद में भारत चौखानरे, महेंद्र चौखानरे, नितेश चौखानरे, स्वप्निल चौखानरे उपस्थित थे। वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट, NBC News नागपुर।